या घटनेनंतर इम्तियाज जलील आक्रमक झाले असून मृतांना मोबदला मिळत नाही तोपर्यंत मृतदेह हलू देणार नाही असा पवित्रा घेतलाय. घटनेची माहिती मिळताच त्यांनी घाटी रुग्णालयात धावही घेतली होती. मृतांच्या कुटुंबियांची विचारपूस केली असता दरम्यान घटनेच्या संदर्भात त्यांनी संताप व्यक्त केलाय. 15,000 रुपयांच्या मोबदल्यात चेंबरचं काम करून देणाऱ्या नागरिकांचा मृत्यू झाल्यामुळं संबंधित व्यक्तींविरुद्ध गुन्हा दाखल करण्याची मागणी माजी नगरसेवक लक्ष्मीनारायण पाखरिया यांनी देखील केली आहे. हे खूप दुर्दैवी गोष्ट आज आमच्या शहरामध्ये घडलेली आहे की 3 युवक जे सफाई कामगार होते म्हणतो ते आज काम करताना 2 युवकांचा मृत्यू झालेला आहे त्या सेप्टिक टँकमध्ये. तिसरा एक जे आहे ते क्रिटिकल कंडिशनमध्ये आहे, त्याचीही हालत सिरियस आहे. अशा परिस्थितीमध्ये आम्ही सरकारकडून हे मागणी करत आहे की जेव्हा मुंबईमध्ये अशी घटना घडली होती 2 वर्षापूर्वी तर ते तिघांचाही मृत्यू झाला होता आणि त्यांची जे बायको होते त्यांचा परिवार होता ते हायकोर्टात गेले होते आणि जे काम करत होते जेव्हा त्यांची मृत्यू झाला ते प्रायव्हेट काम करत होते, महानगरपालिकेचं काम नाही होता. तरीसुद्धा कोर्टांनी एक आदेश दिला होता की हे सरकारची आणि प्रशासनाची जबाबदारी आहे आणि यांना हे कंपन्सेशन द्यायला पाहिजे. म्हणून आम्ही आज सरकारला आणि प्रशासनाला हे मागणी करत आहे की जोपर्यंत त्यांना कंपन्सेशन मिळत नाही तोपर्यंत इथून आम्ही बॉडी हलवू देणार नाही आणि त्यांनी मान्य नाही केलं तर इथे इथून बॉडी घेऊन जिल्हाधिकारी दफ्तरांच्या समोर आम्ही हे बॉडी ठेवणार आहे. कारण युवकांचा असा मृत्यू होत असेल, मॅन्युअल स्कॅव्हेंजिंग ॲक्ट जे आहे 2013चा त्याच्यामध्ये स्पष्ट उल्लेख केलेला आहे की तुम्ही प्रायव्हेट काम ही करणार असेल आणि समजा हे स्कॅव्हेंजर्सची मृत्यू होतं तर त्याच्यावरही त्या प्रायव्हेट पर्सनवरही केस रजिस्टर FIR रजिस्टर करायला पाहिजे आणि त्याच्यासाठीही 2 वर्षाची शिक्षा आहे. म्हणून हे अनेक शहरामध्ये अशा प्रकार घडत आहे. आज आपणने याच्या बाबतीत गंभीर दखल घेतली नाही तर उद्या अजून युवा मरतील, त्यांच्या डेथ होतील आणि काहीही होणार नाही. कारण हे सगळे जे आहे हे काम करणारे, कष्ट करणारे आणि गरीब मुलं आहे, त्यांच्यासाठी आम्ही सगळे लोक एकत्र येऊन सरकारकडून हे मागणी करत आहे की लवकरात लवकर हायकोर्टाचा जे निर्देश आहे, हायकोर्टाचा जे ऑर्डर आहे त्याच्याप्रमाणे त्यांना कंपन्सेशन तुम्ही त्वरित रिलीज करा.